किरण, इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पूर्वेतील नगरसेवक महेश गायकवाड यांनी आपल्या प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिराचे आयोजन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व रक्तदान केले. यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तसाठा जमा करण्यात आला आहे, गरजूंना उपलब्ध व्हावा म्हणून या शिबिराचे आयोजन केल्याने नगरसेवक गायकवाड यांनी बोलताना सांगितले. यावेळी रक्तदान केलेल्या प्रभागातील नागरिकांना महेश गायकवाड यांनी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल नागरिकांनी कार्यसम्राट नगरसेवक महेश गायकवाड यांचे आभार मानले. या रक्तदान शिबिराला यशस्वी करण्यासाठी निलेश भाऊ व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाला नागरिकांनी खूप मोठी गर्दी केली होती. गेली 12 वर्ष आपण हा रक्तदानाचा साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा 12 वर्ष झाली. साहेबांच्या ह्याच्यावरती खूप सगळ्या लोकांना ब्लड पुरवण्यासाठी साहेबांचे खूप आम्ही आभारी आहोत. गेली 12 वर्ष महेश गायकवाड हे रक्तदानाचं शिबिर आयोजित करतायत आणि आम्हा स्थानिक नागरिकांना याचा खूप फायदा होतो. आम्ही ज्यावेळी आम्हाला ज्यावेळी रक्तदानाची गरज लागते त्यावेळी आम्ही कुठेही जाऊन त्यांच्याकडे कधीही केव्हाही आम्ही त्यांना सांगतो आमच्या व्यथा. मग ते आम्हाला संबंधित ब्लड बँकेकडे पाठवून आम्हाला रक्त पुरवठा करतात. ह्याबद्दल आम्ही नागरिकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. आज संतोष नगर प्रभागामध्ये ब्लड कॅम्पचं आयोजन केलं, रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि त्याचं कारण असं की माननीय शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं औचित्य साधून हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. गेले 11 वर्षापासून या कार्यक्रमाची सुरुवात आहे झालेली आहे. 11 वर्षापूर्वीपासून सुरुवात झालेली आहे आणि हे आज 11 वर्ष पूर्ण होत आहे यावर्षी. आणि आम्ही आजपर्यंत हे जे ब्लड कॅम्प आयोजित केलं आहे त्याच्यामुळे अनेक गरजू लोकांना आम्ही रक्ताची आमच्याकडनं सोय करून दिलेली आहे. जवळजवळ 1400 ते 1500 लोकांना आजपर्यंत रक्त पुरवठा आम्ही पुरवलेला आहे. मग तो सामान्य माणूस असू दे, आमच्या वार्डातला असू द्या, मग कल्याण पूर्वेतला किंवा डोंबिवलीचा एखाद्या मित्राचा ओळखीचा असू द्या, मग एखाद्याला गरज होता कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, त्याला आम्ही मदत केलेली आहे आणि सातत्याने हे काम करत असतो. आम्ही काम करण्याचं तात्पर्य एवढंच की एखाद्याचं जीव वाचवण्याचा हा आमचा एक प्रकल्प संकल्प आहे आणि तो आम्ही वर्षानुवर्षे करत राहणार. मी कल्याण डोंबिवलीच्या जनतेला आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी कोणत्याही ठिकाणी जाऊन जे ज्या ठिकाणी ब्लड डोनेटची सोय असेल त्या ठिकाणी ब्लड डोनेट करा, जेणेकरून इतरांचं प्राण वाचवू शकतो आणि आपल्या आज दुसऱ्यांना गरज आहे उद्या आपल्याला गरज असणार आहे. आणि त्याची कॅम्पमध्ये एक असं प्राथमिक त्यांनी केलेलं आहे की जो डोनेट करतो त्याला कार्ड मिळतं. म्हणजे कधी कोणताही प्रसंग जर आला त्यांच्या फॅमिलीवरती किंवा मित्रांवरती तेव्हा ते ब्लड त्यांना उपलब्ध मिळेल. माननीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना नेते यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.